नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चंद्रकांत रोडगे मैथ क्लास या यूट्यूब चैनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। इन टुडेज वीडियो वी स्टडी द 10th मैथमेटिक्स पार्ट 2 चैप्टर नंबर 6 ट्रिग्नोमेट्री प्रैक्टिस सेट 6.1 प्रॉब्लेम नंबर 1 to 5। हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्ही हा वीडियो शेवटपर्यंत पहा आणि जर आणखी माझ्या चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर प्लीज सब्सक्राइब करा। नाउ we solve the practice set 6.1. first problem: if sin theta is equal to 7/25, find the values of cos theta and tan theta. We have to given sin theta is equal to 7/25. sin theta is equal to 7/25. Now we have to find cos theta and tan theta. So cos theta ani tan theta kaadnyasathi aplyala formula ahe sin square theta plus cos square theta is equal to 1. तर या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला साईन स्क्वेअर थीटा दिलेलं आहे, कॉस स्क्वेअर थीटा काढता येईल। आपल्याला कॉस स्क्वेअर थीटा इथं फाइंड आउट करायचं आहे, म्हणून काय करा, साईन स्क्वेअर थीटाला राईट हँड साईडला घ्या, मीन्स कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साईन स्क्वेअर थीटा, मीन्स कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस, सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ साईन थीटा हियर, साईन थीटा इज इक्वल टू 7/25, means 1 minus 7/25 bracket square. Therefore 1 minus 7 square 49 and 25 square 625. Therefore ata itha LCM kadaycha 625, याचा डिनॉमिनेटर 1 आहे, 625 म्हणजे 625 एलसीएम येईल। तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 1 × 625 मायनस 49, देअरफोर कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 625 मायनस 49 इज इक्वल टू 576/625, देअरफोर कॉस थीटा इज इक्वल टू, टेकिंग द स्क्वेअर रूट, आता याचा स्क्वेअर रूट घ्या, कॉस स्क्वेअर थीटाचं स्क्वेअर रूट कॉस थीटा अँड 576/625 स्क्वेअर रूट 24/25, हे आले आपले कॉस थीटाची व्हॅल्यू। नाऊ फाइंड टॅन थीटा। नाऊ tan theta is equal to sin theta upon cos theta. tan theta is equal to sin theta upon cos theta. Now substitute the values of sin theta and cos theta. tan theta is equal to sin theta che value 7/25 and cos theta che 24/25. Now therefore tan theta is equal to 7/25 and here divide it, so multiply here and here it's a reciprocal, 24/25 is a reciprocal 25/24. Now here 25 get cancels and write the remaining values. Tan theta is equal to 7/24. tan theta is equal to 7/24. Now write the answer. Cos theta is equal to 24/25 and tan theta is equal to 7/24. आता हाच प्रॉब्लेम आपल्याला दुसऱ्याही मेथडनं सॉल्व करता येतो। जर आपल्याला समजा हे फॉर्म्युले पाठ नसतील तरी पर्यायी मेथडसुद्धा आपल्याला वापरता येते। हे या पद्धतीनं, लेट अस कन्सिडर हिअर ट्रायंगल पी क्यू आर, कन्सिडर ट्रायंगल पी क्यू आर
angle Q is equal to 90 degree and angle R is equal to theta. We have to given here sine theta is equal to 7 upon 25. This is equation 1. And sine theta is equal to, आपल्याला फॉर्मुला माहित आहे, साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटन्यूज. साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड पी क्यू अपॉन हायपोटन्यूज पी आर. पी क्यू अपॉन पी आर, दिस इज इक्वेशन टू. फ्रॉम वन एंड टू पी क्यू अपॉन पी आर इज इक्वल टू 7 अपॉन 25. फ्रॉम वन अँड टू, आपल्याला वन आणि टू वरून पी क्यू अपॉन पी आर इज इक्वल टू 7 अपॉन 25 घेता येईल. नाउ हियर लेट कॉमन रेशो बी के. कॉमन रेशो ह्याच्यामधला जे जो रेशो आला 7 अपॉन 25 यातला कॉमन रेशो आपण के कन्सिडर केला, देअरफोर PQ is equal to, PQ is equal to 7K and PR is equal to 25K. PQ is equal to 7K and PR is equal to 25K. आता मग आपल्याला PQ ची व्हॅल्यू 7K आली या ठिकाणी, QR PR 25K. This is the right angle triangle. By using Pythagoras theorem, we find here side QR and write the other ratios. Now, in triangle PQR, angle Q is equal to 90 degree by Pythagoras theorem. PR square is equal to PQ square plus QR square. PR square is equal to PQ square plus QR square. PR 25K square is equal to PQ 7K square plus QR square. 25K square 625K square is equal to 49K square plus QR square. Then QR square is equal to 625K square minus 49K square. Therefore, QR square is equal to 625K square minus 49K square is equal to 576K square. 576K square means QR is equal to 24K. That's a square root here. QR ची व्हॅल्यू आले 24K हियर. नाउ कॉस थीटा इज इक्वल टू ॲडजसंट साइड अपॉन हायपोटन्यूज. ॲडजसंट साइड QR, हायपोटन्यूज PR. QR अपॉन PR इज इक्वल टू 24K अपॉन 25K. KK गेट्स कॅन्सल, means 24 upon 25. And tan theta is equal to opposite side upon adjacent side. Opposite side PQ upon QR is equal to 7K upon 24K. KK get cancel is equal to 7 upon 24. Therefore, now answer cos theta is equal to 24 upon 25 and tan theta is equal to 7 upon 24. याही पद्धतीने आपल्याला सॉल्व करता येईल. जर ही पद्धत आपल्याला फॉर्म्युले आठवत नसतील तर ही पद्धत वापरता येते, नाहीतर आपल्याला त्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा वापर करून फर्स्ट मेथडनं सॉल्व करता येईल. नाउ द सेकंड प्रॉब्लेम, इफ टॅन थीटा इज इक्वल टू 3/4 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ सेक थीटा अँड कॉस थीटा.
नाउ हियर टेन थीटा इज इक्वल टू 3/4 एंड अपने काय फाइंड आउट करायचे सेक थीटा एंड कॉस थीटा. तर टेन थीटा वरून सेक थीटा काढण्यासाठी फॉर्म्युला आहे 1 + tan² θ इज इक्वल टू sec²θ. sec²θ इज इक्वल टू 1 + tan²θ. देन सब्स्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ टेन थीटा हियर. sec²θ इज इक्वल टू 1 + 3/4 ⁻². टेन थीटा ची व्हॅल्यू या ठिकाणी सब्स्टिट्यूट केली 3/4. नाउ 1 + 9/16. 3² 9 4² 16 इज इक्वल टू ह्याचा डिनॉमिनेटर 1 आहे. 1 × 16 16 आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 16 × 1 = 16 + 9. देअरफोर sec²θ इज इक्वल टू 16 + 9 = 25/16. आता दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घ्या. टेकिंग स्क्वेअर रूट देअरफोर sec θ इज इक्वल टू 5/4. 25 स्क्वेअर रूट 5 अँड 16 4. देअरफोर sec θ इज इक्वल टू 5/4. या पद्धतीनेच आपल्याला पटकन आन्सर फाइंड आउट करता येतात. नाउ फाइंड cos θ. देन cos θ इज इक्वल टू 1/sec θ. cos θ इज इक्वल टू 1/sec θ. देन सब्स्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ sec θ हियर. cos θ इज इक्वल टू 1/5/4. देअरफोर cos θ इज इक्वल टू 1 × 5/4 चा रेसिप्रोकल घ्या 4/5. 1 / मल्टिप्लाय करा आणि डिनॉमिनेटरचा रेसिप्रोकल घ्या. मीन्स 1 × 4/5. देअरफोर cos θ इज इक्वल टू 4/5 अँड दिस इज आवर आन्सर. देअरफोर sec θ इज इक्वल टू 5/4 अँड cos θ इज इक्वल टू 4/5. नाउ द थर्ड प्रॉब्लेम. इफ cot θ इज इक्वल टू 40/9 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ cosec θ अँड sin θ. नाउ हियर वी हॅव टू गिव वन cot θ इज इक्वल टू 40/9 अँड वी हॅव टू फाइंड cosec θ अँड sin θ. नाउ cosec²θ इज इक्वल टू 1 + cot²θ. cosec²θ इज इक्वल टू 1 + cot²θ. Then substitute the values of cot θ here. cosec²θ is equal to 1 + 40/9 ⁿ² is equal to 1 + 40² 1,609 ⁿ² 81 + 1,600. Therefore cosec square theta is equal to 1,600 + 81 / 81. Now taking the square root of both sides, square root of cosec²θ cosec θ. Therefore cosec θ is equal to square root of 1,681 is 41 / square root of 81 9. Therefore cosec θ is equal to 41/9. Now find sin θ.
Now one more formula is sin theta is equal to 1 upon cosec theta. Sin theta is equal to 1 upon cosec theta. Then substitute the values of cosec theta. Sin theta is equal to 1 upon 41 by 9. Therefore, sin theta is equal to 1. At divide the product gya and 41 by 9 cha reciprocal gya 9 by 41. Therefore, sin theta is equal to 9 by 41. Therefore, now answer. Cosec theta is equal to 41 by 9 and sin theta is equal to 9 upon 41. Now, we solve the fourth problem. If 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0, then find the values of sec theta, cos theta and sin theta. या ठिकाणी आपल्याला हे इक्वेशन दिलेलं आहे, 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0. या अगोदरच्या उदाहरणामध्ये आपल्याला पर्टिक्युलर एकाची व्हॅल्यू दिलेली होती sin theta cos theta ची. या ठिकाणी आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0. तर याला 5 sec theta minus 12 cosec theta ला राइट हँड साइडला घ्या, प्लस 12 cosec theta होईल, मीन्स 5 sec theta is equal to 12 cosec theta. माइनस चा प्लस झाला. आता sec theta अपॉन cosec theta घ्या, या साइडला घ्या. sec theta अपॉन cosec theta is equal to 12 by 5. मीन्स आपण काय केलं, cosec theta ला या साइडला घेतलं, 5 ला या साइडला घेतलं. Sec theta is equal to 1 by cos theta and cosec theta is equal to 1 by sin theta is equal to 12 upon 5. Here 1 by cos theta divide cha multiply gya ani 1 by sin theta cha reciprocal gya, sin theta upon 1 is equal to 12 by 5. Means ka hoil 1 into sin theta, sin theta, and cos theta into 1, cos theta is equal to 12 upon 5. Sin theta upon cos theta means tan theta. Therefore, tan theta is equal to 12 upon 5. And then find the sec theta. Sec square theta is equal to 1 plus tan square theta. Then substitute the values. Sec square theta is equal to 1 plus 12 by 5 square. Now sec square theta is equal to 1 plus 144 upon 25. 12 square 144 upon 25. Then sec square theta is equal to 25 1 that 25 plus 144. Then sec square theta is equal to 4 plus 5, 25 plus 144, 4 plus 5 9 6 1 169 upon 25. Then sec theta is equal to, taking the square root of both sides, 13 upon 5. Sec theta ची value आले 13 upon 5. Now we find cos theta. Then cos theta is equal to 1 by sec theta. Then cos theta is equal to 1 upon
13 अपॉन 5 मीन्स कॉस थीटा इज इक्वल टू 1 अपॉन 5 बाय 13। देयरफॉर कॉस थीटा इज इक्वल टू 5 अपॉन 13, 1 इंटू 5 बाय 13, 5 बाय 13, दिस इज कॉस थीटा। नाउ वी फाइंड साइन थीटा। आता कॉस थीटा ची वैल्यू आपल्याला माहित आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, यावरून आपल्याला कॉस थीटा काढता येईल। साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, आपल्याला साइन स्क्वेअर थीटा काढायचा आहे, कॉस स्क्वेअर थीटाला या साईडला घ्या। साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा, देन साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस 5 बाय 13 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस 25 अपॉन 169। 5 बाय 13चा स्क्वेअर 25 अपॉन 169 इज इक्वल टू 169 एलसीएम घ्या, 1 इंटू 169 मायनस 25 इज इक्वल टू मीन्स साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 144 अपॉन 169 मायनस 25 144 अपॉन 169। Therefore, sin theta is equal to 12 upon 13. Take the square root of both the sides. Therefore, sin theta is equal to 12 upon 13. Therefore, now answer. Sec theta is equal to 13 by 5. Cos theta is equal to 5 by 13 and sin theta is equal to 12 upon 13. या पद्धतीने हे सॉल्व करायचं आहे। Now the fifth problem, if tan theta is equal to 1, then find the value of sin theta plus cos theta upon sec theta plus cosec theta. आपल्याला या ठिकाणी टॅन थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे आणि याची व्हॅल्यूज फाइंड आउट करायचं आपल्याला, साईन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा। तर आपण अगोदर टॅन थीटावरून साईन थीटा कॉस थीटा सेक थीटा कोसेक थीटा या चौघाच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करून घ्यायच्या आणि नंतर याच्यामध्ये व्हॅल्यूज ठेवून सॉल्व करायचे। आता टॅन थीटावरून आपल्याला सेक थीटा काढता येईल, सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा, मग सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा, देन सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस 1 स्क्वेअर, देन सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस 1 मीन्स सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस 1 2। Therefore, sec theta is equal to square root of 2. याच्यामधला आपल्याला sec theta find out झाला square root of 2. आता या sec theta वरून आपल्याला cos theta find out होईल, cos theta is equal to 1 upon sec theta. Cos theta is equal to 1 upon sec theta. Then cos theta is equal to 1 by root 2. Sec theta ची value जी तो substitute के लिए cos theta is equal to 1 upon root 2. आता आपल्याला cos theta वरून sin theta find out करता येईल, sin theta म्हणजे sin square theta plus cos square theta is equal to 1 या formula वरून. Sin square theta प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता आपल्याला इथं साईन थीटा फाइंड आउट करायचं आहे, मीन्स साईन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा, मीन्स साईन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस 1 बाय रूट 2 ब्रॅकेट स्क्वेअर, मीन्स साईन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू
वन मायनस वन बाय टू इज इक्वल टू हे टू, टू इंटू वन टू मायनस वन मीन्स वन बाय टू मीन्स साइन थीटा इज इक्वल टू, साइन थीटा इज इक्वल टू वन बाय रूट टू. टेकिंग द स्क्वेयर रूट ऑफ बोथ साइड साइन स्क्वेयर थीटा इज इक्वल टू वन बाय टू मीन्स साइन थीटा इज इक्वल टू वन बाय रूट टू हे आले आपले साइन थीटाचे व्हॅल्यूज. आता आपल्याला कोसेक थीटा फाइंड आउट करायचं आहे तर साइन थीटावरून कोसेक थीटा फाइंड आउट करता येईल आपल्याला. कोसेक कोसेक थीटा इज इक्वल टू वन अपॉन साइन थीटा. न कोसेक थीटा इज इक्वल टू वन अपॉन साइन थीटा. कोसेक थीटा इज इक्वल टू वन अपॉन साइन थीटा. एन कोसेक थीटा इज इक्वल टू वन अपॉन साइन थीटाचे व्हॅल्यूज इथं सबस्टिट्यूट करा वन बाय रूट टू, वन बाय रूट टू. देअरफोर कोसेक थीटा इज इक्वल टू वन इंटू रूट टू बाय वन. हे वन इंटू डिवाइडचा प्रॉडक्ट घ्यायचा, रेसिप्रोकल करा वन बाय रूट टूचा रूट टू बाय वन. मीन्स कोसेक थीटा इज इक्वल टू रूट टू, वन इंटू रूट टू बाय वन रूट टू. हे आली कोसेक थीटाची व्हॅल्यू. आता आपल्याला सर्व व्हॅल्यूज फाइंड आउट झाल्या. आपल्याला ह्याची व्हॅल्यूज काढायची आहे साईन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा इज इक्वल टू. ह्याच्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करा. साईन थीटाची व्हॅल्यू वन बाय रूट टू प्लस कॉस थीटा वन बाय रूट टू अँड सेक थीटा रूट टू प्लस कोसेक थीटा रूट टू. आता इथं फाइंड आउट करा हे वन बाय रूट टू प्लस वन बाय रूट टू. या ठिकाणी दोन्ही फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून न्यूमरेटरचं ॲडिशन होईल. वन प्लस वन टू, टू बाय रूट टू, टू बाय रूट टू, रूट टू प्लस रूट टू टू रूट टू. हे रूट टू प्लस रूट टू, वन रूट टू प्लस वन रूट टू टू रूट टू होईल. आता याचा डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे वन नाही. मग याला आपल्याला असं लिहिता येईल टू अपॉन रूट टू इंटू वन बाय टू रूट टू. टू बाय रूट टू डिवाइडचा प्रॉडक्ट घ्या आणि याचा रेसिप्रोकल करा टू रूट टू बाय वन, वन बाय टू रूट टू. याचा प्रॉडक्ट करायचा आपल्याला इथं काढू. साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा इज इक्वल टू टू इंटू वन टू अँड रूट टू इंटू टू रूट टू मीन्स रूट टू इंटू टू रूट टू. ह्याच्यासमोर काही नाही म्हणजे वन नाही. मीन्स टू इंटू वन टू अँड रूट टू इंटू रूट टू टू मीन्स काय येईल टू इंटू टू. मग या ठिकाणी एक टू कॅन्सल होईल, टू अपॉन टू कॅन्सल होईल म्हणजे आन्सर काय आलं वन बाय टू. देअरफोर साईन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा इज इक्वल टू वन बाय टू. Therefore, our answer is sin theta plus cos theta upon sec theta plus cosec theta is equal to 1 by 2. Next, sixth problem, see in the next video and link of that video is given in the description box of this video.